विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला, विठ्ठल नामाची शाळा भरली, माऊली माऊली अशा विठ्ठल नामाने चिमुकल्यांनी परिसरातून दिंडी काढून नगर परिसर दुमदुमून गेला होता. या दिंडीमध्ये बालवारकरी हातात भगव्या पताका, टाळ मृदुंग वीणा घेऊन सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या गाण्यातून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाच्या घोषणा देऊन वृक्ष लागवडीचं महत्त्व परिसरातील नागरिकांना या शालेय विद्यार्थ्यांनी पटवून देत होते. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नगर येथील शिशु संगोपन संस्थेच्या विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली होती. शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशाला आणि श्रीकांत पेमराज गुगले हायस्कूल व महेंद्र मधुगर वारे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची परिसरातून दिंडी काढण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, सचिव रधो कसव्या, कोतवालीच्या पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, प्राचार्या कांचन गावडे तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता गांधी उपस्थित होत्या. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे म्हणाल्या की आषाढी एकादशी म्हटलं की अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय होत असतो. पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दिंडीने जात असतात. ही परंपरा संस्कृती लहान मुलांमध्ये रुजावी यासाठी शाळेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिंडीनं मुलांना दिंडीचं महत्त्व समजण्यास मदत होणार आहे. शाळेच्या वतीने हा प्रयत्न केला जातो आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या पांडुरंग रुक्मिणी संतांच्या वेशभूषा, पालखी, टाळ मृदुंग याबरोबरच पारंपरिक वेशभूषेमुळे सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. रमेश फिरोदिया प्रशालीपासून माळीवाडा वेस ढोरगल्ली मार्गे कोठीची तालीम चौक, बारातोडी कारंजा, माणिक चौक, कोतवाली पोलीस स्टेशन, जुना मंगळवार बाजार, जुनी मनपा यानंतर पुन्हा शाळेत आणण्यात आली. या दिंडीचे बारातोटी कारंजा येथे संस्थेचे खजिनदार विजयकुमार मुनोत परिवाराच्या वतीने बालवारकर यांना खाऊचं वाटप करण्यात आले. तसेच प्राध्यापक माणिकराव विधाते यांनी देखील दिंडीचं स्वागत केलंय. ठिकठिकाणी या दिंडीचं स्वागत करण्यात येत होतं. यावेळी शिक्षकवृंद आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी संजय सावंत, अहमदनगर.